Subscribe to our channel, press the bell icon and never miss an update from Latestly. विभाग मुंबईतून काल दिलेल्या फोरकास्टनुसार मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रावर असलेलं कमी दाबाचं क्षेत्र आता वेस्ट नॉर्थ वेस्टली डायरेक्शनने मूव्ह झालेलं आहे आणि आता ते गुजरातच्या जवळ आहे. येत्या 24 तासांमध्ये हे कमी दाबाचं क्षेत्र अजून तीव्र होणार आहे आणि ते गुजरात आणि ईस्ट नॉर्थ ईस्ट अरेबियन सीवर असेल. येत्या 24 तासांमध्ये ते अजून तीव्र होऊन त्याचं चक्रीवादळामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. हे निर्माण होणारं चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीपासून दूर जाणार आहे. ते पाकिस्तानच्या जवळ मकरांच्या जवळ पोहोचण्याची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी प्रादेशिक हवामान विभागाच्या वेबसाईटला व्हिजिट करा. धन्यवाद.